तर मित्रांनो बघताय की पूर्ण डिस्प्लेट एकदम कोरी करकरीत आहे, अजून त्याचा पॉलिश पण गेला नाही, काही चमकतोय बघा. आणि इकडचा हा मास्टर सिलेंडर चेंज झाला आहे गाडीचा, बघताय पूर्ण ब्लॅकमध्ये बघा, गरम झाला आहे थोडा. एनिवे आपली कॉम्रेड पूर्ण आपल्याकडे आलेली आहे. डिंगी चिक डिंगी चिक, काय ती खुशी. अरे रे, संध्याकाळच्या वेळी बाबा का शिकवतोय तिला आणि केवढ्या छोट्या पोरीला शिकवतोय रे हा. हॅलो गाईज, वेलकम बॅक इन मरीन डॅटर सूरज व्लॉग्स. तर आपला छावा, आपला शेर, आपला वाघ, आपली कॉम्रेड आपल्यासोबत पुन्हा आलेली आहे. त्याच फुल परफॉर्मन्समध्ये आपली कॉम्रेड आहे. व्हिडिओच्या स्टार्टिंग बघून तुम्हाला कळलं असेल की आपली गाडी आपल्याजवळ जेव्हा येते तिची जी एक्साइटमेंट असते ती खूप असते. ती फिलिंग, ते पहिलं प्रेम खरंच यार. काही म्हणा, पोरांची पहिली बायको ही त्यांची बाईकच असते, कोणी किती काय सांगितलं तरी. कंट्रोल हे प्रॉब्लेम होतो, छोटे छोटे रोड असले ना की हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे कायम. त्याच्यामुळे गावातून बाहेर पडेपर्यंत बी केअरफुल पडायला लागतं. काही सीन खतरनाक वाटतंय ना. संध्याकाळची वेळ आहे आणि सगळे असे मस्तपैकी चाललेत. तर इथेच जवळ रेशन दुकान आहे, तिकडून ते सगळे सामान घेऊन चाललेत. तर मित्रांनो, सांगायची एकच गोष्ट आहे की जेव्हा कधी तुम्ही बाईक राईड करा, भले तुम्हाला 100 मीटर का जायचं असे ना, ह्या गल्लीतून त्या गल्लीत जरी जायचं असेल, तरी माझी तुम्हाला सगळ्यांनी एकच विनंती आहे की हेल्मेट घाला. ह्या एका महिन्यात मी असे 3 सीन बघितले आहेत ना की हेल्मेट असते तर कदाचित वाचले असते. त्यात माझा एक मित्र पण आहे, खूप वाईट वाटते की माझ्या तो वयाच्या मुलाच्या लग्नासोबत पार्ट्याकडे टाकून आज त्याच्या आम्ही अंत्ययात्रेला गेलेलो. ऐकायलाच खूप बेकार वाटतं, पण काय करू शकत नाही, मिस यू भावा. आणि जेव्हा आपण रस्त्यात जात असतो तेव्हा अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. असा काही इन्सिडेंट कुठे घडला ना की पहिले मला मुंबईवरून माझ्या एका मित्राचा फोन येतो, तू कुठे आहेस. जर त्याला कधीही कोणाचं कळलं ना की बाईक ऍक्सिडेंट झालाय, तर पहिला त्याचा मलाच फोन येतो, तू कुठे आहेस, तू ठीक आहेस ना. खरंच मला आणि सांगून ठेवतो, उशीर झाला तरी चालेल, पण तू मात्र गाडी सावकाश चालवायची, नाही तर रायडर असशील तर तू तुझ्या घरात म्हणणार. खरंच बाबा नशीब लागतं, असे मित्र भेटायला पण खूप नशीब लागतं. रात्री त्याचा 11 वाजता मला फोन आला, जेव्हा त्याला कळलं की एका मित्राचा ॲक्सिडेंट होऊन बाईकने तो डेथ झाला आहे म्हणून. त्याचा मला रात्री 11 वाजता फोन, कुठे आहेस, काय करतोयस. भले माणूस आहे ना, पैशाने मळका असलं तरी चालेल आणि कपड्याने फटका असलं तरी पण चालेल, पण असा श्रीमंत असावा. माझ्याकडे एक एक नमुने आहेत, सगळ्या प्रकारचा ब्रँडेड माल म्हटलं तरी चालेल, कॉकटेल, असे सगळे माझे मित्रमंडळी. आणि आज बऱ्याच दिवसांनी खूप मित्रांना भेटलो, बरं वाटलं. पण अशी वेळ नाही, अशा दिवशी भेटू असं मला अजिबात अपेक्षित नव्हते यार, की आम्ही अशा दिवशी सगळे आम्ही एकत्र भेटू. एनिवे तो आपला चॅम्प आपली कॉम्रेडला एकूण 4000 रुपये खर्च आलाय. मास्टर सिलेंडर, मास्टर डिस्प्लेट मी पूर्ण चेंज केली आहे आणि त्याच्यासोबत ब्रेक पॅड आलेलं, तसेच मी पुढचं मास्टर सिलेंडर आणि डिस्प्लेट लगेच चेक करून घेतली. तसं बाईकचं जनरल चेपऑफ वगैरे असं सगळं करून टोटली झालं होतं 4110 वगैरे बिल झालेलं. त्यांनी मला डिस्काउंट देऊन 3800 रुपयेच्या आसपास मी ते सगळं कॅचअप झालं. बट खरं सांगू का, नाही वाट लागली माझी या 2-3 दिवसात. माऊलीला पण टायर चेंज केले पटकन, त्यामुळे तिथं पैसे 7000 एंगेज झाले आणि इथे 4000. त्यामुळे आपला जो मंथली एक्सपेन्स असतो तो पुरा संपलेला आहे.
पण काय नाही, जोपर्यंत मित्र आहेत तोपर्यंत आपण काय शांत राहत नसतो. म्हणून आयुष्यात मित्र कमवा मित्र. एवढे छोटे छोटे रोड आहेत ना. संध्याकाळची वेळ आहे, भात कापून जे झालेलं असतं ते आता कलेक्शनचं टायमिंग सुरू आहे. एकत्र करून ते आता घरी घेऊन जाणार. आणि हळूहळू थंडीची झळक जाणवायला लागलेली आहे. बऱ्याच दिवसांनी कॉम्रेडवर बसल्याचं फिलिंगच वेगळं आहे. ऍक्च्युली मी त्याच दिवशी करणार होतो की आपला पार्ट टू येणार होता शोरूममधून गाडी आपण बाहेर घेत होतो. पण आज आला की कॅमेरा बॅगेत घेतलेला पण बॅटरीच नव्हती त्यात टाकलेली. बॅटरी जी आजीनं लावलेली ती तिथेच राहिली. नंतर मला आठवलं तिथं गेल्यावर, तर मी तशीच बाईक घेऊन गेलो कॉम्रेडला आणि आपल्या नेहमीच्या ठिकाणी गाडी पार्क करून ठेवली. त्यामुळे आपण तो व्हिडिओ केला नाही. एनिवे ती जागा आपण आज भरून काढू. तर तुम्ही छानसा गावातला व्ह्यू एन्जॉय करा इथे. जसं की माझ्या मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की आपली माऊली हॅचबॅक गाडी आहे. लोकलला कुठे काही असेल भाडं वगैरे तर कळवा. तर अशी मला दोन तीन भाडी आलेली. बट शिपमुळे कधी कधी प्रॉब्लेम होतो आहे. काही जणांना 7-सीटर पाहिजे. तर मी सांगू इच्छितो की माझी माऊली माझी हॅचबॅक ही 5-सीटर आहे आणि ड्रायव्हर सीट विथ ड्रायव्हर 5-सीटर आहे. त्यामुळे कोणाला जर असेल काय भाडं वगैरे तर ते 4-सीटचं शक्यतो बघा. आणि कोण छोटं एखाद दुसरं लहान असेल तर आपण 5वा आपण बसवू शकतो आपल्या गाडीत. 6-7 नाही बसणार, कम्फर्टेबल राहणार नाही जर्नी. शक्यतो 4 सीट असेल तर नक्की मला कळवा. खरंच मला हातभार लागेल तुमच्या या सगळ्यांचा, कारण EMI आहे गाडीचा मंथली, तो आपल्याला पे करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे अशा छोट्याशा मदतीची गरज तुमच्या. आणि मला माहिती आहे आपली आपली जी बर्नाडा सुरची जी फॅमिली आहे हे काम नक्की करेल. माझ्या मागच्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स येतो आहे. 2 दिवस झाले 780+ व्ह्यू आहेत यार. सगळ्यांना माऊलीवरती व्हिडिओ पाहिजे आहेत की काय असा प्रश्न पडतो. बट किती काय झालं तरी आपले कॉम्रेड कॉम्रेड आहे. जिच्या जीवावरती आपण 700 सबस्क्रायबर पूर्ण केली ती आपली कॉम्रेडच आहे. त्यामुळे माऊली पण आहे आपल्यासाठी व्हॅल्युएबल, बट कॉम्रेड इज द ऑलवेज फर्स्ट चॉईस. कॉम्रेडवरती जी राईड करण्याची मजा आणि फिलिंग येते ना, ती कारला मला तरी येत नाही. असतंय म्हणतील हा बुजगाव ना कुठनं आला, कारण त्या हेल्मेटच्या वरती थोडे स्पाइक्स आहेत त्याच्यामुळे ते असं वाटणारच त्यांना. हसण्यासारखेच आहेत. ऍक्च्युली लाईट पण होता पण भाऊ गाडी घेऊन गेला, हेल्मेट पाडलं त्याने आणि वरचा लाईट पूर्ण तुटला. त्यातला एक सेट आहे माझ्याकडे, बघून लावू आपण. मी पाऊस जायची थोडी वाट बघत होतो. हा हा हा, नुसता गाळटा. संध्याकाळची वेळ आहे ना, असं झाडांफुलून जाताना ना असं बर्फाच्या फ्रीजर मधून गेल्यासारखं फिलिंग येते. आणि त्यात मी असे हाफ टी शर्ट घातले त्यामुळे असं एकदम बर्फाची फिलिंग वाटते मला. खरोखर बर्फाच्या फॅक्टरीमध्ये गेल्यावर जी असते ना फिलिंग, किंवा तुम्ही फ्रीजचा दरवाजा उघडल्यावर जी फिलिंग येते ती पूर्ण फिलिंग आहे इथे आता. गारगार लागतंय. संध्याकाळचे बरोबर 6 वाजले तर एवढा गारटा आहे. मी अजून थोडा लेट आलो असतो आय थिंक, मला जॅकेट घालून जायला लागला असता. आय एम डॅम शुअर जॅकेटच घालायला लागेल रात्रीचं कधी येताना. आणि प्लस ग्लोव्स पाहिजे. सकाळी कसं घाईच निघालो ना, सकाळी झोपेतच होतो, मला झोपेतच कॉल आला असा असा इन्सिडेंट झाला. त्यामुळे पटापट निघालो, त्यामुळे कुठे काय घ्यायचं काय कळलंच नाही मला. पटापट बॅग लावली, बॅगेत जे काय असेल ते घेऊन निघालो नेहमीप्रमाणे. आपली रेग्युलरची रायडिंग पार्टनर आपली बॅग कायम सोबत असते. नशीब त्याच्यात बहुतेक कपडे, म्हणजे घरी जाऊन आंघोळ तरी केली असतो. एखाद दुसरा जोड एक्स्ट्रा टाकून ठेवलेला बॅगेत, गरज असते कधी कधी. त्याच्यामुळे मी आणि माझे मित्र असे आहेत की ज्यांना चहाचा एक तरी चुरखा लागतोच. आय थिंक यांना लिफ्ट हवी आहे, ते थांबत नसतील. तिला काय रिकामी जायचं बघू कुठेपर्यंत. हां, 100% लिफ्ट पाहिजे. कुठे आहे ते? हां चालेल, सोडतो.
घे कुठून चालवतोय गाडी, पूर्ण उजव्या साईडला आलाय. अशा वेळी पेशन्स खूप संपतात, पण पाहिजे अशा वेळी पेशन्स. रोडने चालताना ना पेशन्स खूप ठेवायला लागतात. असा एका दुसरा कोणतरी भेटतो जो आपल्या पेशन्सची परीक्षा घेत असतो. प्रॉब्लेम झाला आणि फॅमिली आहे सोबत. पंक्चर झालं आय थिंक टायर, टायर चेंज केलंय त्यांनी स्टेपनीवरती. फॅमिलीला आपण जेव्हा घेऊन निघतो ना तर शक्यतो लवकरच निघायला पाहिजे. असा काय प्रॉब्लेम झाला तर ते छोटी छोटी मुलं आहेत त्याच्यासोबत, भीती आहे. आणि हे असे आहेत ना, हे लोकांना वरती पोहोचवतात. हा एक जरा एरिया डेंजर आहे, ॲक्सिडेंटच्या याच्याचे प्रमाण जास्त आहे इथे पण. ते पण ऑन द स्पॉट डेट आहेत, ॲक्सिडेंट नाही. अरे कसला हॉर्न मारला, घाबरलं ना राव. अरे रे संध्याकाळच्या वेळी बाबा का शिकवतोय तिला, आणि केवढे छोट्या पोरीला शिकवतोय रे. हा ये सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. मित्रांनो कधी संध्याकाळच्या वेळी असं नका शिकू दे. आणि जेव्हा मागून गाड्या येत असतात असा पॅनिक ब्रेकिंग सगळे एकमेकावर चढणार. आशा करतो की आजच्या या छोट्याशा ब्लॉगमधून तुम्हाला बऱ्याच काही काही गोष्टी शिकायला भेटल्या असतील, बघायला मिळाल्या असतील. जर तुम्हाला बरेच काही शिकायला आणि बघायला मिळालं असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आग लावली आहे का? वेळ आहे ती व्हिडिओ इथेच एंड करण्याची. टाटा, बाय बाय, सी यू गाइस लवकरच.